नमस्कार मी साहिल जोशी मुंबई मध्ये आपलं स्वागत आहे आजचा महाराष्ट्रामध्ये तीन महत्वाच्या बातम्या घेऊन मी तुमच्या समोर आलोय तर महाराष्ट्रामध्ये अनेक गोष्टी आज घडल्या महाराष्ट्र विधानसभेमध्ये अनेक मंत्र्यांवरती पुन्हा एकदा नव्याने आरोप लावण्यात आले पण त्याचबरोबर विधानसभे आणि विधान परिषदेमध्ये महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरती महाराष्ट्र विधानसभा आणि विधान परिषदेने एकमताने ठराव मंजूर करून महाराष्ट्राच्या वतीने त्याच गावांवरती पुन्हा एकदा दावा आपला प्रस्थापित केला आणि सांगितलं की कर्नाटक मधल्या कारवार निप्पाणी बिदर सहित जवळपास आठशेहून अधिक मराठी भाषी गावांवर महाराष्ट्राचाच कसा अधिकार आहे ही गोष्ट पुन्हा एकदा अधोरेखित करण्याचा प्रयत्न करण्यात आला पण या पलीकडे सुद्धा काही गोष्टी घडलेल्या आहेत उदाहरणार्थ अनिल देशमुख यांना आता जामीन मिळालेला आहे आणि ते आता उद्या तुरुंगाच्या बाहेर येतील ही गोष्ट स्पष्ट झालेली आहे पण ते मुंबईच्या बाहेर पडू शकतील का याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे अनिल देशमुखांच्या बेल ऑर्डर मध्ये काय म्हटलंय याची गोष्ट सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं उद्धव ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांशी बोलताना शिवसेनेची शेवटची लढाई असं का म्हटलंय याबद्दल सुद्धा मी तुमच्याशी चर्चा करणार आहे सुरुवात करूया अनिल देशमुख यांच्यापासून अनिल देशमुख यांना दोन नोव्हेंबर दोन हजार ला एन्फोर्समेंट डायरेक्टरेटने अटक केली होती त्यानंतर जवळपास एक वर्षानंतर ईडी आणि सीबीआयच्या केसमध्ये त्यांना बेल मंजूर झाला पण तरी सुद्धा सतरा दिवस त्यांना अजूनही तुरुंगात राहावं लागलं याचं कारण असं आहे की सीबीआयने या संदर्भामध्ये पहिल्यांदा दहा दिवसाचा अवधी मागून घेतला होता बॉम्बे हायकोर्टाकडनं त्या अवधीमध्ये त्यांना सुप्रीम कोर्टाकडनं अनिल देशमुख यांच्या बेल ऑर्डरवरती स्थगिती हवी होती पण ती मिळू न शकल्याने सात दिवस पुन्हा त्यांनी वाढवून मागितले त्या सात दिवसातही ता त्यांना ते शक्य झालं नाही शेवटी हायकोर्टाने स्पष्ट सांगितलं की यापुढे वेळ वाढवून देणं शक्य नाही आणि म्हणून अनिल देशमुख आता जेलच्या बाहेर येतील पण जेलच्या बाहेर आल्यानंतर सुद्धा ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसला हवं होतं की त्यांनी नागपूरच्या अधिवेशनामध्ये सामील व्हावं त्या ठिकाणी येऊन त्यांच्यावरती जी कारवाई झाली आहे त्या संदर्भामध्ये विधानसभेमध्ये आपली भूमिका मांडावी ती गोष्ट काही इतक्यात शक्य होईल असं वाटत नाही याचं कारण अनिल देशमुख यांना बेल देताना ज्या कंडिशन्स टाकण्यात आलेल्या आहेत त्या कंडिशन्स नुसार अनिल देशमुख यांना मुंबई सोडता येणार नाही अनिल देशमुख यांच्या जवळच्या लोकांचं म्हणणं आहे की या संदर्भामध्ये अनिल देशमुखांचे वकील पुन्हा एकदा हायकोर्टात जातील आणि ही बेल ऑर्डरमध्ये काही सुधारणा करून घेता येतील का या संदर्भात विचार केला जाईल पण त्यापूर्वी सुप्रीम कोर्टातली लढाई सुद्धा पुन्हा एकदा अनिल देशमुखांना लढायची आहे तोपर्यंत तरी मुंबईत राहूनच अनिल देशमुख या संदर्भामध्ये आपली कारवाई करतील असं दिसतंय अनिल देशमुख बाहेर आल्यानंतर मीडियाशी बोलणार आहेत त्यांच्यावर झालेल्या अन्यायाबद्दल त्यांच्या दृष्टीने त्यांच्या त्यांच्यावर जो अन्याय झालाय ती भूमिका ते मीडियासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहेत शरद पवारांची सुद्धा भेट घेणार आहेत आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते भेटू शकतात असंही म्हटलं जात आहे पण सगळ्यात महत्वाचं की महाविकास आघाडी सरकार ज्यावेळेस अस्तित्वात होतं त्यावेळेस अनिल देशमुख हे पहिले मंत्री होते की ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप लागल्यानंतर त्यांनी नुसताच राजीनामा दिला नव्हता तर त्यांना तुरुंगात सुद्धा जावं लागलं होतं आणि आज वर्षभरानंतर अनिल देशमुख यांची सुटका होतीये महाविकास आघाडी उद्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये त्यांची सुटका झाल्यानंतर काय भूमिका मांडते याकडे सुद्धा लक्ष देणं आवश्यक आहे पण सध्या तरी बेल कंडिशन्समुळे अनिल देशमुख मुंबईच्या बाहेर पाऊल ठेवू शकणार नाहीत त्यांचा मतदारसंघ नागपूर जिल्ह्यामधला कटोला आहे त्या ठिकाणी सुद्धा ते जाऊ शकणार नाहीत आणि नागपूर अधिवेशनात तर भाग घेऊच शकणार नाहीत पण सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट त्याच्या पुढची बातमी अशी आहे की अनिल देशमुख यांच्या बेल ऑर्डरमध्ये काय म्हटलेलं आहे अनिल देशमुखांची बेल ऑर्डर जी आहे त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की अनिल देशमुखांवरती जी आरोपांची मालिका सुरू झाली ती शंभर कोटी रुपये त्यांनी बार मालकांकडनं सचिन वाजेच्या माध्यमात जमा केले अशा पद्धतीचा आरोप होता पण त्या पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे त्यांच्या वकिलांनी असा दावा केला होता की ते आरोप इन्फोर्समेंट डिरेक्टरेटने चार कोटी सत्तर लाख रुपये जमा केले इथपर्यंत पुरावे आणू शकले आणि सगळ्यात शेवटी तर फक्त एक कोटी सत्तर लाख पर्यंतच त्यांनी पैसे जमा केले अशा पद्धतीचा आरोप त्यांच्यावरती ठेवण्यात आला सीबीआयच्या आरोपपत्रामध्ये ह्या पलीकडे काही सांगण्यात आलेलं नाही त्यानंतर अनिल देशमुखांवरती जो दुसरा आरोप होता की पोलिसांच्या बदल्या आणि ट्रान्सफर्स मध्ये ट्रान्सफर आणि पोस्टिंगमध्ये त्यांनी पैसे कमवले हो त्या संदर्भातला तपास दीड वर्ष होऊन सुद्धा अजूनही पूर्ण झालेला नाहीये त्याबद्दल एकही पुरावा अजूनपर्यंत तरी न्यायालयासमोर आलेला नाहीये त्याच्यापेक्षा महत्वाचा अनिल देशमुख यांच्या विरोधात जे सरकारी गवा किंवा ज्याला आपण सचिन वाजे यांना ज्या पद्धतीने माफीचा साक्षीदार म्हणून सीबीआय वापरण्याचा प्रयत्न करत होतं त्या सचिन वाजे यांच्या स्टेटमेंटवर सुद्धा न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय त्यांचं म्हणणं आहे की सचिन वाजे यांची स्वतःची कारकिर्द ही वादातीत राहिलेली आहे सचिन वाजे हे टेंटेड ऑफिसर आहेत आणि सचिन वाजे यांनी आपलं स्टेटमेंट हे सतत बदललेलं असल्यामुळे सचिन वाजे यांच्याच स्टेटमेंटवर विसंबून राहून अनिल देशमुख यांच्या विरुद्ध आरोप किती सिद्ध होतात याबद्दल न्यायालयाच्या मनात शंका आहे आणि त्यामुळे सुद्धा त्यांना बिल देण्यात येऊ शकतो त्याचबरोबर ज्या परमबीर सिंग यांनी शंभर कोटी रुपयांचा आरोप लावण्याचं पत्र जे सरकारकडे दिलं होतं त्यांनी मात्र ही माहिती माझी ऐकिव आहे अशा पद्धतीची भूमिका मांडली होती आणि सगळ्यात महत्वाचं ज्या ए सी पी संजय पाटील यांचा त्यांनी त्याच्यामध्ये उल्लेख केला होता त्यांचे मेसेजेस हे त्यांनी पुराव्याच्या संदर्भामध्ये ठेवले होते त्याच्यामध्ये ज्या नंबर वनसाठी म्हणून सचिन वाजे पैसे गोळा करत होते ते नंबर वन अनिल देशमुख होते का इतर कोणी याबद्दल सुद्धा न्यायालयासमोर प्रश्नचिन्ह उपस्थित आहे न्यायालयाला याबद्दल कुठलीही व्यवस्थित माहिती सीबीआयकडनं पुरवण्यात आली नाही असं सुद्धा न्यायालयाचं म्हणणं होतं आणि त्याच्यामुळे अनिल देशमुख यांना बेलवरती सोडण्यात आलं अनिल देशमुख यांची नियुक्ती ही शरद पवारांच्या मध्यस्थीमुळे करण्यात आली होती गृहमंत्री म्हणून अनिल देशमुख यांना गृह खातं मिळेल याची शाश्वती स्वतः अनिल देशमुख यांना नव्हती अनिल देशमुख त्यासाठी कंटेंडर पण नव्हते पण त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या इंटरनल राजकारणामध्ये अनिल देशमुख यांना गृहमंत्री पदाची लॉटरी लागली आणि त्याच्यामुळे शरद पवारांसाठी स्वतःसाठी अनिल देशमुख यांचं बाहेर येणं हे अत्यंत महत्वाचं असेल या पुढचं राजकारण राष्ट्रवादी काँग्रेस या बाबतीत कशा पद्धतीने करत यावर लक्ष ठेवणं आवश्यक आहे आता आपण बोलूया शिवसेनेच्या राजकारणाच्या बाबतीत शिवसेनेचं राजकारण पुढचे काही महिने सतत चर्चेत असणार आहे आणि आज उद्धव ठाकरे जे नागपूरला अधिवेशनामध्ये सहभागी होण्यासाठी गेले होते त्यांनी नागपूरमध्ये विदर्भातल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं ते संबोधित करत असताना त्यांनी साहजिकच आहे शिंदे गटावरती आणि एकनाथ शिंदेवरती हल्लाबोल केला पण हे करत असताना त्यांनी कार्यकर्त्यांना भावनिक आव्हान सुद्धा केलं आणि त्यांना सांगितलं की ही आपली शेवटची लढाई असं समजून लढा गोष्ट स्पष्ट आहे ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे असतील किंवा स्वतः आदित्य ठाकरे असतील ठाकरे परिवार असेल ह्यांच्यावरती सरकारकडनं एसआयटी बसवणं किंवा ज्या पद्धतीने हल्ले होत आहेत वैयक्तिक स्वरूपात त्यांच्यावरती आरोप केले जात आहेत यावरनं उद्धव ठाकरेंच्या लक्षात आलंय यावेळच्या निवडणुका मग त्या महानगरपालिकेच्या असतील विधानसभेच्या असतील की लोकसभेच्या निवडणुका होतील या सगळ्या निवडणुकांमध्ये जर उद्धव ठाकरे आपल्या पक्षाचं अस्तित्व सिद्ध करू शकले तर त्यांचा पक्ष तर टिकेलच पण यापुढे सुद्धा त्यांच्या राजकारणाला वाव राहील आणि त्याच्यामुळे उद्धव ठाकरेंबरोबर राहिलेल्या कार्यकर्त्यांना त्यांचं हे भावनिक आव्हान होतं की यावेळची लढाई ही आपली शेवटची लढाई आहे अशा पद्धतीने लढणं तुमच्यासाठी आवश्यक आहे जर तसं नाही झालं तर भारतीय जनता पार्टीसमोर गुडघे टेकले जातील आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या अस्तित्वावरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित राहू शकतं ही गोष्ट उद्धव ठाकरेंच्या लक्षात आलेली आहे आणि त्याच्यामुळे कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांनी ही लढाई आपली शेवटची लढाई आहे अशा पद्धतीची भूमिका मांडली आहे यापूर्वी सुद्धा उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न केला शिंदे गटातले आमदार जाऊन जाऊन जाणार कुठे त्यांना पुन्हा एकदा आपल्या पक्षामध्ये यावंच लागेल भारतीय जनता पार्टीत विलीन व्हावा लागेल अशा पद्धतीच्या सुद्धा भूमिका मांडून झाल्या पण आता हे सरकार स्थिरावत आहे ही गोष्ट लक्षात आल्यानंतर न्यायालयीन लढाई लांबच आहे ही गोष्ट लक्षात आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आता कार्यकर्त्यांना थेट भावनिक आव्हान करायला सुरुवात केलंय आणि त्यातच त्यांचंही स्टेटमेंट या ठिकाणी आलेलं आपल्याला दिसत उद्या उद्या तक वरती अनिल देशमुख जेलमधनं बाहेर येतील त्याचं कव्हरेज तुम्ही बघू शकता आणि सगळ्यात महत्वाचं शिंदे गटाच्या आमदारांवरती आणि मंत्र्यांवरती जे आरोप लावण्यात आलेले आहेत त्याची उत्तरं त्यांच्या मंत्र्यांकडनं खास करून अब्दुल सत्तार यांच्याकडनं विधानसभेत काय दिलं जातं यावरती आपण लक्ष ठेवूया बघत राहा मुंबईत